रकमेचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत, एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर। नागपूर जिल्ह्यामधील नरखेड तालुक्यात अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उभे पिके पिवळी पडून अंकुर फुटत आहे, तर काही ठिकाणी पिके सडत असून अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे पिके सुद्धा करपत आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून पाऊस सतत पडत असून उसंत नसल्याने फवारणी पिकावर करूनही काहीही फायदा होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे। कपाशीची वाढ होत नाही आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। तूर बरबटी मूंग सोयाबीन ही पिके हातातूनच गेलेली आहे। सोयाबीनला अंकुर फुटले त्यामुळे मोठेच नुकसान झाले। संत्रा मोसंबीला फुलोरा फुटला नाही त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे। सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, मजुरांना कामही मिळत नाही। शेती करीत कर्ज हात उसनवारी करून शेती पिकवली, परंतु लागलेला खर्च निदान हाती येणार की नाही ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे। उद्योगधंदे नसल्याने तरुणांच्या हाताला काम मिळाले नाही। शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचलेले आहे। विहिरीला जमिनीपर्यंत पाणी आहे, नदी नाले तलाव भरून आहे, पावसाचा निचरा होत नाही आणि त्यामुळे पिके सडत आहे। निवडणुकीची धामाधूम असून शेतकऱ्याकडे कुणाचेही लक्ष नाही। नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी नरखेड तहसील कार्यालयात धडक देऊन सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देऊन ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे। यावेळी सतीश शिंदे, मनीष फुके यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी रमेश गवई, नरखेड, नागपूर।